ഞാനിത് കിട്ടി വന വെച്ചിട്ട് ഈ ശരീരം ദേശാഗ്രാഹി आणि निवडणुकीच्या काळात सगळे लोक काम करत होते पण लोकांच्या एक दडपण असल्यासारखं दिसत होत. लहान असल्याचं सरकार हातात घ्यायचं, काही झालं ते घ्यायचं. आणि हा कांद्याचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, दुधाच्या भावाचा प्रश्न असो, तो कसा सुचत नाही हे बघू. आणि निवडणुकी महाराष्ट्रामधून होत असताना आम्ही लोकांनी पुढाकार घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना या सगळ्यांना एकत्र केलं. महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत, त्याच्या 3 जागा या 3 पक्षांनी आम्ही जिंकल्या. आणि राष्ट्रवादीचा मुद्दा कमी जागा लढायचा निर्णय घेतला, 10 जागा आपण घेतल्या. पण महाराष्ट्राच्या जनतेनं 10 पैकी 8 लोकांना विजयी केलं, त्याच्यामध्ये किंवा लोकांचा सुद्धा वाटा हा फार महत्वाचा आहे. या निवडणुकीची वारावर्षीची निवडणूक ही सगळी देशात गाजली. तुम्ही दिल्लीला गेलात, तुम्ही केरळला गेलात, तुम्ही हैदराबादला गेलात, तिथे वर्षांपासून तिथल्या टेलिव्हिजनवर चर्चा काय तर वारावर्षीची निवडणूक. आणि निवडणुकीच्या काळात सगळे लोक काम करत होते पण लोकांच्या एक दडपण असल्यासारखं दिसत होत. काही गावामध्ये प्रमुख प्रचारासाठी गेले तर लोक फुले यायला घाबरायचे. काही लोक प्रचारासाठी सुरुवातीला आले आणि नंतर गायब झाले. अनेकांची नावं घेता येतील जे अनेक वर्ष माझ्या आजूबाजूला असतात ते या निवडणुकीच्या वेळेस काही दिसले नाही. शेवकत आहे का? नाही असू द्या, याचा आणखी बाकी त्यांची नावं घेत नाही. ते हे घडलं आणि त्याचं कारण एक प्रकारचं दबावाचं वातावरण होतं. पण मी याच्यापूर्वी सांगितलं की या देशामध्ये आम्ही राजकारणात असलेल्या लोकांच्या पेक्षा सुद्धा देशातल्या लोकशाहीच्या बद्दलची आस्था ही तुम्हा सामान्य लोकांना जास्त आहे. तुम्ही बोलत नाही, दाखवत नाही, पण मनात जे असेल ते कसं. आणि कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं सोफिया ताईला तुम्ही मतदान केलं त्याच्यातनं गोष्ट स्वच्छ झाली की तुमच्या मनात अंतःकरणात काय होतं ते कदाचित तुम्ही काही मागं फिरून पाहिलं नाही. शांत म्हणून जाऊन वचन दाबलं आणि त्याचा फायदा आज फार मोठ्या मताने 1,50,000 मतानं आज आपली योजना आली. आणि याच्यामध्ये वाराणसी तालुक्याचा पहिला नंबर होता. आणि त्या पहिल्या नंबरमध्ये नेहमीप्रमाणे सगळ्यात जास्त वाटा हा जिल्ह्यात भागाचा होता. आज खरं म्हणजे तर सुफियांना सुद्धा या ठिकाणी यायचं होतं, पण त्यांचा मुलगा हा इंजिनियर शिकत होता, तो फौजदार झाला आणि त्याचा फौजदाराचा कार्यक्रम आज आहे.
आणि त्यावेळेस त्या मुलाच्या कार्यक्रमाच्या साठी त्यांना लंडनला जाणं योग्य होतं आणि म्हणून ते या ठिकाणी येऊ शकले नाही. पण त्यांचं काम झाल्याच्या नंतर येतील तुम्हाला भेटतील आणि तुमच्या कामात लक्ष राहतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. जी काही निवेदनं मी बघितली त्याच्यामध्ये जास्तीत जास्त निवेदनं पाणी या प्रश्नाच्यासाठी आपण जनाई शेतांची योजना केली त्याच्यामध्ये काही तलाव भरण्याचा कार्यक्रम घेतला, काही तलावांना फायदा मिळाला, काहींना मिळाला नाही. काही योजना काही ठिकाणी पाण्याचा अवस्थ मिळत नाही आणि त्यासंबंधी लोकांची मागणी आहे. त्यानंतर काही ठिकाणी फौज चालण्याचं काम झालं नाही त्याची पूर्तता करण्याची मागणी आहे. आणि त्याच्यामुळं ही जी काही अर्धच कामं राहिली त्याची तातडीनं पूर्तता करून घेण्याची काळजीही घ्यावी लागेल. ही योजना मंजूर करायचा अधिकार माझ्याकडे होता, त्या काळात ही योजना मी मंजूर नाही गेली. पण काही ठिकाणी जमिनीच्या अडचणी आल्या, काही ठिकाणी कालवे झाली नाही, काही ठिकाणी फायदा झाला, काही ठिकाणी झाला नाही. तर आता ह्याच्यात लक्ष घालायला पाहिजे. उद्या निवडणूक आता संपून गेली, आता यानंतर त्याच्यात लक्ष घालण्याची भूमिका घेतली जाईल. मला काळजी फक्त एकाच गोष्टीची आहे. आता मी कारखेडला होतो, देऊगावला होतो, तिथल्या लोकांनी मागणी अशी केली की जनाई उपसा योजना ही फाईव्ह स्टारनी करू नये ने करावी अशी मागणी त्यांची. आणि या ठिकाणी वऱ्हाडीच्या लोकांचं मागणी अशी आहे की बंद फाईव्ह स्टाईन ही होऊ नये. आता ही खरोखर विरोधी मागणी आहे. तर माझं मत वेगळं आहे. माझं मत पाचाने पाणी देणं याच्यात थोडं नुकसान होतं, पण पाचाने पाणी देणं त्याच्यामुळं आजूबाजूच्या विहिरीची पाण्याची पातळी ही वाढते आणि त्यामुळं त्या विहिरीला अधिक पाणी लागण्याची शक्यता आहे. त्याचा निकाल हा एकत्र बसून घ्यावा लागेल. दुसरी एक मागणी या ठिकाणी दिसते की आपण आपल्या भागामध्ये दुधाचा धंदा वाढवला. मला माहिती नाही सोफ्याला आणि सोफ्याखालच्या वाड्यामध्ये दुधाचं कलेक्शन किती होतं माहिती आहे तुला? किती होतं? ते सांगतात सुफे भागात 30,000 लिटर हे कलेक्शन होत. हा धंदा मुंजाम आपण वाढवला. त्या दुधाची खरेदी करून दुधावर प्रक्रिया करणारे 3 कारखाने आपण वाराणसीला काढली. तुम्ही नाव ऐकलं असेल डायनॅमिक्स म्हणून. तर डायनॅमिक्स म्हणजे जवळपास दुधाची खरेदी होते त्याची फावडर केली जाते. एक इटालियन कंपनी आम्ही आणली, तिचं नाव फेरेरो रोसे. त्यापासून चॉकलेट केले जातात. आणखी एक कंपनी आहे. आणि या 3 कंपन्यामध्ये आता आपण 12 लाख लिटर दूध प्रक्रिया करतो. हे दूध वाराणसी तालुक्याचं आहे, दौंडचं आहे, पुरंदरचं आहे, इंदापूरचं आहे, खाली माळ्याचं आहे, कर्माळ्याचं आहे. आणि या भागातनं दूध आणून 12 लाख लिटर दुधावर आपण प्रक्रिया करतो. आता तुम्ही लोकांनी सुद्धा त्याच्यात चांगलं लक्ष घातलं आणि त्यामुळे दुधाचा जोडधंदा हा प्रपंच
चालवायला अतिशय उपयुक्त पाहिजे. त्याची जी किंमत आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून आम्ही मागणी केली होती, कमीत कमी 5 रुपये वाढून द्या. सरकारने निर्णय घेतला पण अनेक ठिकाणी हे 5 रुपये दिले आणि त्यामुळे सारा महाग गेले 2 दिवस सर्वच पाऊस दिसतोय. पण याची आधी स्थिती वेगळी होती त्यामुळे काळजीची अवस्था होती. आज सरकारकडं हे दुधाची रक्कम वाढवून द्यायची मागणी करावी लागेल आणि ते करून घ्यायची. तिसरं एक महत्त्वाचं फी या भागामध्ये कांद्याचं, आणि कांदा हा परदेशात पाठवायचा निकाल आपण घेतला पण केंद्र सरकारने त्याच्यावर 40 रुपये निर्यात कर बसवला आणि तो निर्यात कर बसवला त्यामुळे कांद्याची खरेदी थांबली. दुर्दैवानं महाराष्ट्राच्या कांद्यावर कर आहे, कर्नाटकच्या कांद्यावर कर नाही, गुजरातच्या कांद्यावर कर नाही. आम्हीच काय भरून आलो माहिती नाही, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या कांद्यावर कर आहे. आज आमच्या सगळ्यांचा प्रयत्न हा राहील की हा कर रद्द करा आणि इथला कांदा जगात जिथं किंमत चांगली आहे तिथं पाठवायची व्यवस्था करा आणि तो विचार आम्ही करून घेणार. आता हे सगळं करायचं असेल तर सरकार हातात पाहिजे आणि आम्ही ठरवलं 4 महिन्यांनी निवडणूक आहे. महाराष्ट्राचं सरकार हातात घ्यायचं, काही झालं तर घ्यायचं. आणि हा कांद्याचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, दुधाच्या भावाचा प्रश्न असो, तो कसा सुचत नाही हे बघू. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. मी काय अधिक बोलण्याच्यासाठी या ठिकाणी आलो नाही. कालच्या निवडणुकीमध्ये तुम्ही फार उत्तम केलं, उत्तम काम केलं. तुम्ही बोललं नाही पण नेमकं कोणतं वचन दाबायचं याचा विचार तुम्ही केला आणि एक विचार निर्माण केला. हे कर्तृत्व तुम्ही दाखवलं, तुम्ही तुमचं काम केलं आहे. 4 महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेचं काम करा आणि बाकीच्या कामाचं ओझं माझ्या खांद्यावर टाका. ते कसं करायचं हे मी लगेच एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आणखीन काही ठिकाणी जायचं आहे त्यामुळे अधिक वेळ न घेता तुम्हाला सगळ्यांची या ठिकाणी राहायचं.